नमस्कार, विजेश यस न्यूज मराठी वृत्तवाहिनी आणि महाराजा उद्योग समूह यांच्या संयुक्त विद्यमानाने गरुड झेप या कार्यक्रमात सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत। आजच्या या सत्राची आपण सुरुवात करण्याअगोदर चार शब्द त्या आजच्या व्यक्तिमत्वासाठी। डॉक्टरी व्यवसायात माणूस हा जन्मताच नियतीशी लढणारा शिपाईगडी असतो, त्याच्याजवळ पांढरं निशाण नसतं, म्हणून वरची शक्ती जे देईल ते स्वीकारण्याची त्याची तयारी नसते, असंच एक व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर कुमार चौथानी। चौथानी सर, आपलं स्वागत। एकंदरीत ह्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक ख्यातनाम बालरोग तज्ज्ञ म्हणून आपल्याला ओळखलं जातं। एकंदरीत आज या वाहिनीच्या माध्यमातून गुरु झेप या कार्यक्रमात आपल्या जीवनातील जी काही अनदेखे अनसुनी अशा व्यक्तिमत्वाच्या त्या पैलूंवरती आम्ही आज दृष्टिक्षेप टाकणार आहोत। तर आजच्या या कार्यक्रमामध्ये प्रथमतः आपलं स्वागत आणि आपलं जे कुटुंब आणि आपलं बालपणाबद्दल थोडंसं आमच्या प्रेक्षकांना सांगा। माझा जन्म कच्छमध्ये गडशिसा म्हणून एक छोटंसं गाव आहे, तिथं झाला। तर साधारणतः पहिलीपासून ते आठवीपर्यंत मी तिथंच होतो। माझं शिक्षण आठवीपर्यंत कच्छमध्ये झालं। मी नववीत असताना श्रीरामपूरला आलो, ते साल म्हणजे 1960। त्यानंतर माझं शिक्षण सोमय्या हायस्कूल, मॉडर्न हायस्कूल येथे झालं आणि पुढचं शिक्षण माझं मग पुण्याला आणि मुंबईला झालं। सर, आपल्या कुटुंबात किती सदस्य किंवा कसं आपलं कुटुंबाचं वातावरण कसं होतं? आता आम्ही दोघं, माझा एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे। मुलगा मेडिकलला आहे, तो पुण्याला आहे, तो स्किनमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करतोय DY पाटील कॉलेजला। मुलीचं शिक्षण MCA झालेलं आहे। लग्ना अगोदरचं कुटुंब किती भाऊ किती बहीण? मला तीन बहिणी एक भाऊ असे कुटुंब आहे माझं। तर एक भाऊ माझा इथंच आहे श्रीरामपूरला, त्याचं कपड्याचं दुकान आहे। तिन्ही बहिणी मुंबईला आहेत, लग्न झालेले। डॉक्टर साहेब, एकंदरीत एखादा यशस्वी पुरुष ज्याप्रमाणे ज्यावेळेस यशाकडे जात असतो त्यावेळेस त्याला घरच्यांची साथ असते, आपल्या या सर्व प्रवासामध्ये आपल्या घरच्यांची साथ कशी लाभली? खरं सांगायचं म्हणजे माझं पूर्ण शिक्षण म्हणजे मी डॉक्टर झालो ते माझ्या बहिणीमुळे झालो। मला तिघी बहिणींनी शिवण काम करून शिकवलेलं आहे। माझी तशी आमची परिस्थिती फारच हलाकीची होती, वडिलांना काही जॉब नव्हता किंवा कोणतंही त्यांचा व्यवसाय नव्हता, त्याच्यामुळे माझ्या बहिणींनी मला मुख्यतः म्हणजे माझ्या दोन मोठ्या बहिणी आहेत त्यांनी शिवणकाम करून माझं पूर्ण शिक्षण केलेलं आहे, त्यांच्यामुळेच मी आज या स्टेजला आहे। आता आमच्या प्रेक्षकांना म्हणजे प्रेक्षकांच्या वतीने मी आज जाणू इच्छितो की शालेय अवस्था म्हणजे सगळ्यात नटखट अवस्था म्हणजे शालेय अवस्था, प्राथमिक शाळा असेल माध्यमिक शाळा असेल, शालेय जीवनाबद्दलच्या काही आठवणी असतील किंवा काही मार्गदर्शक शिक्षकांची नावं असतील, त्यांचा एखादा प्रसंग असेल तर आमच्या प्रेक्षकांना नक्की सांगा। सुदैवाने मला सर्वच चांगले शिक्षक मिळाले, त्या शिक्षकांमुळे मला मिळालेले मित्र याच्यामुळेच माझ्या मनावर चांगले संस्कार झालेत आणि मी या स्टेजपर्यंत पोहोचलेलो आहे। आपल्या अख्ख्या शालेय जीवनामध्ये अशी एखादी आठवण आहे का जी आजही डोळ्यासमोर आल्यानंतर सगळा थकवा सगळा ताण हा निघून जातो आणि चेहऱ्यावर एक स्मित असते की नाही मैंने जी लिया? ऍक्च्युली आपल्या श्रीरामपूरला मी 11वीला होतो, तर मी पहिला येणार आहे बोर्डात येणारा पहिलाच विद्यार्थी, तर ती 1968 झाली, माझ्यापासूनच सुरुवात झाली बोर्डात यायला। त्यावेळेस असं वातावरण होतं की बोर्डात येणं म्हणजे अशक्य गोष्ट आहे श्रीरामपूर शहरातून। तर माझे सर पण म्हणजे शिक्षकही सर्व म्हणायचे की हे स्वप्न तू बाळगूच नकोस, तू येशील श्रीरामपूरमध्ये येशील पहिला, पण बोर्डात येणं हे अशक्य गोष्ट आहे। पण सुदैवाने मी बोर्डात त्यावेळेस 13वा आलो आणि माझ्यापासूनच बोर्डात यायला सुरुवात झाली। हा माझ्या आनंद म्हणजे आयुष्यातला अक्षरशः आनंदाचा क्षण होता। शालेय जीवनात किंवा कॉलेजच्या जीवनामध्ये अशी कधी नटखट म्हणजे ज्याच्यामध्ये आपला छंद असेल किंवा कुठं ट्रीप वगैरे आपण गेला आणि अशी एखादी आठवण आहे का की जी मित्रांसोबत घातलेला सहवास? मित्रांबरोबर फारच मौज मजा केलेली आहे,
ट्रीप वगैरे माथेरान खंडाळा लोणावळा आणि भरपूर पुण्याला असताना पिक्चर्स बघितले मित्रांबरोबर. नक्कीच. आज कोणी इंजिनियर होणार कोणी डॉक्टर होणार म्हणजे आपण जे शालेय अवस्थेमधून ठरवलं होतं का मी डॉक्टरच होणार किंवा या क्षेत्राकडे वळणार म्हणून. माझी डॉक्टर होण्याचीच फार इच्छा होती आणि ज्यावेळेस मला 11वीला चांगले मार्क्स मिळाले तर परिस्थिती नसताना देखील माझ्या वडिलांनी मला फर्ग्युसनला घातलं आणि फर्ग्युसनला मी 2 वर्ष काढलीत आणि मग मला बीजेला ऍडमिशन बीजे पुण्याला बीजे मेडिकल कॉलेजला ऍडमिशन मिळाली आणि पहिल्यापासूनच मला या क्षेत्राकडे जास्त ओढा होता माझा. ख्यातनाम बालरोग तज्ज्ञ म्हणून आज तुमच्याकडे बघितलं जातं. अनेकांचे प्राण हे चौथ्यांमुळे डॉक्टर कुमार चौथने यांच्यामुळे वाचले असा एखादा प्रसंग आहे का एखादी क्रिटिकल केस आली आणि नाही आय डू दिस 10 लोकांकडून नाही म्हणून आलेला पेशंट आज तुमच्या दारातून गेला आणि त्याला जीवदान मिळालं. संगमनेर जवळ एक छोटस गाव आहे आपलं घाट आहे ना तो चंदनापुरीचा त्याच्या तळाशी एक गाव आहे तिथून माझ्याकडे अतिशय गर्दीचे दिवस होते. एक म्हातारी ग्रस्त नातवाला घेऊन आलेत आणि त्या गर्दीतच त्यांनी मला विनंती केली की माझं एवढं पेशंट बघा मी फार लांबून आलेलं आहे. मी त्यांना घेतलं आत विचारलं तर त्या मुलाला जवळजवळ 8 महिन्यापासून खोकला होता 8 ते 9 महिने तो खोकला काही थांबत नव्हता. त्यांनी अनेक ठिकाणी दाखवलं नाशिकला वगैरे जाऊन आलेले होते नगरला जाऊन आलेले होते. त्याला जवळजवळ 6 महिने टीबीची ट्रीटमेंट झाली पण तरी देखील त्याचा खोकला थांबत नव्हता. ते मूल फक्त कढेवर होतं आणि ते ज्यांनी सर्व सांगितलं मला की हे काय काय होते त्याला तर मला पेशंट न बघताच माझ्या लक्षात आलं की याच्या श्वासनली लगेच काहीतरी अडकलेलं आहे. मी पुन्हा तपासलं त्याला एक्सरे काढून आणायला सांगितलं आणि त्या एक्सरेवरून मला माझा संशय बळावला आणि मी डॉक्टर मासूरकरांकडे त्यांना पाठवलं. ते दुर्बीण टाकून मासूरकर डॉक्टर पूर्वी मासूरकर असताना दुर्बीण टाकून ते शेंगदाणे वगैरे काढायचे तर त्याला भला मोठा शेंगदाणा निघाला तो निघाला आणि त्या दुसऱ्या दिवसापासून त्याचा खोकला पूर्णपणे गायब झाला. आज म्हणजे हे मला थोडस असं वाटतं की हे किती पैसे मिळाले तरी आपण हे निदान करतो आणि पेशंटला आपण जे म्हणजे आई वडिलांना किंवा त्या नातेवाईकांना जे समाधान देतो ते फार महत्वाचं असतं तेच आपलं खरं समाधान असतं. नक्कीच डॉक्टर साहेब. डॉक्टर साहेब ज्यावेळेस आता वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांना देवाचं रूप मानलं जात आज हजारो पेशंट लाखो पेशंट तुमच्या हातात घालून गेलेत. आज देखील आपल्या ओपीडीमध्ये खूप सारे पेशंट खूप लहान लहान मुलं बघितलं. एक डॉक्टर म्हणून जर जिव्हाळ्याने तुम्ही त्यांच्याकडे जी केअरिंग करतात हे शक्य कसं होतं म्हणजे प्रत्येक पेशंटला एवढं जीव लावून मग ती सर्जी त्याच्या उद्यास त्याचं एखादं ऑपरेशन असेल त्याच्यावर ट्रीटमेंट करणं असेल. परिस्थितीने मला शिकवलेलं आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलं की माझं बालपण आहे ना अतिशय कष्टातून गेलेले अतिशय गरिबी हलाकीचे दिवस होते. म्हणजे एक वेळ जेवण मिळालं तरी आम्हाला भरपूर वाटायचं होते. दूध आणि असले प्रकार तर आम्ही कधी बघितलेच नव्हते 6-6 महिने. त्या परिस्थितीत चटक्यामुळे मग मला असं नेहमी वाटतं की समोरच्याची अडचण जी असते ना ती आपण समजूनच घ्यायला पाहिजे. आपल्या एवढ्या संपूर्ण ज्या यशोशिखराचा जो रस्ता आहे तो पार करत असताना मनाला समाधानकारक असं एखादं काम आहे का जे आयुष्यात तुम्हाला वाटलं की नाही मी आयुष्यात हे काम केलंय आणि आज मी समाधानी आहे. मला तेच वाटतं की मी अगदी कोणाची अडचण एखाद्या अडचणीत असेल तर मी कधी माझ्या मनात विचार नाही आला की त्याची अडचण म्हणजे माझी म्हणजे हे माझी संधी आहे ते मी कधीच असं केलं नाही. अडचण त्याची समजून घेतली प्रत्येक वेळेस त्यांचं प्रॉब्लेम समजून त्यांचं प्रॉब्लेम सोडवण्याचा प्रयत्न केला आणि मला असं वाटतं की माझं कर्तव्य होतं. मी काही फार करतोय किंवा मोठं काम करतोय असं नाही आहे. मला मी करायलाच पाहिजे. मी डॉक्टर झालोय म्हणजे माझं कामच आहे की मी नीट पेशंट बघणं नीट आजार त्यांच्या व्यथा समजून घेणं त्यांचं प्रॉब्लेम समजून घेणं त्यांच्या मदतीला येणं आणि त्यांचं प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं हे माझं काम आहे. त्याच्यात मी काही मोठं काम करतोय असं नाही आणि मी त्यांच्यावर काही उपकार करतोय असंही नाही आहे. हे माझं कर्तव्य आणि मला करायलाच पाहिजे. नक्कीच डॉक्टर साहेब. प्रत्येक मोठा माणूस असंच म्हणतो की हे कर्तव्य नाही माझं म्हणजे हे मी कोणावर उपकार करणे हे कर्तव्यच असतं. सुदैवाने मला पहिल्यापासूनच शिक्षक सर्व
मित्र सर्व इतके चांगले मिळाले की त्यांचा म्हणजे माझ्या मनावर अगदी चांगले संस्कार झाले त्या लोकांमुळे आणि मी घडत गेलो आणि या स्टेपपर्यंत मी येऊ शकलो. तर जीवन प्रवासात मला अगदी शालेय शिक्षणापासून जे मित्र मिळाले तर त्यातलं एक म्हणजे नामदेव भुसे मन मंदिरचे, नंतर अशोक पोपळे, सतीश कोठारी, नंतर आंबेकर सर आहे त्यांचा मुलगा, अभय रानडे वगैरे पोटे, हे माझे अगदी खास मित्र आणि सर्व इतके चांगले होते की त्यांच्यामुळे माझ्या मनावर चांगले संस्कार घडले. आणि मग प्रॅक्टिसच्या दरम्यान मी ज्यावेळेस प्रॅक्टिस सुरू केली 1981 साली त्यावेळेस अक्षरशः मी बसून असायचो. पहिले 3 वर्ष मी कशी काढलीत मला माहिती आहे. त्या काळात मला जर सर्वात जास्त सपोर्ट केला असेल तर तो डॉक्टर आगाशेंनी. आगाशे सरांनी सांगितलं की अरे तू थांब, तुझा एक दिवस येईल की तुला असं वाटेल की नको ही प्रॅक्टिस, पण तू थांब थोडं. आणि असं करत मला त्यांनी 2-3 वर्ष वाट बघायला लावली आणि त्याचं फळ मला मिळालं. त्यांनी जे मला मार्गदर्शन केलं, त्यांनी जो धीर दिला, सपोर्ट दिला, त्याच्यासाठी मी कायम त्यांचं ऋणी राहीन. तसंच डॉक्टर वळसंकर आहेत, त्यांचं देखील त्यांचं मला फार सपोर्ट मिळाला, फार आधार मिळाला. आणि मी असे अनेक लोक आहेत की ज्यांचं मी कायम शतशः ऋणी राहीन. हां, माझ्या बहिणी आहेत ना, त्या 2 बहिणी आता सध्या मुंबईला आहेत, एक बहीण पुण्याला आहे, तिचा मुलगा इन्फोसिसमध्ये आणि ती सर्वात थोरली बहीण, 2 नंबरची बहीण आहे, ती घाटकोपरला आहे, तर तिचा मुलगा प्रोफेसर आहे. आणि सर्वात लहान बहीण आहे ती, तिचे मिस्टर टीचर आहे. कॉलेजचे मित्र म्हणजे शालेय जीवनातले मी सांगितलं की हे 2 शाळे, आता कॉलेजमधले बरेचसे मित्र आहेत, बरेच म्हणजे मेडिकलमधलेच मित्र आहेत की मी एखाद्याचं नाव घेणं म्हणजे दुसऱ्यावर अन्याय होईल, पण सर्व मित्र इतकं चांगले मिळालेत मला की मी खरंच भाग्यवान समजतो स्वतःला. सर मी मेडिकलमध्ये म्हटलं तर मग आता सर्वच आमचं लहान बालरोगतज्ञ आहेत, डॉक्टर जडे आहेत, डॉक्टर देव आहेत, नंतर जठार आहेत, बळाक, सर्व म्हणजे बळगट डॉक्टर, सर्वच आमचे चांगले संबंध आहे एकमेकांशी आणि नेहमी भेटतो. अजूनही मी भुसे तर आहेच गावात, त्याच्यामुळे तो भोपळे हे आम्ही नेहमीच भेटत असतो. रोज मी सकाळी उठल्या म्हणजे पहिल्यांदा मॉर्निंग वॉक करतो, योगासनं करतो, मेडिटेशन करतो. हे माझ्यासाठी मी स्वतःला एक साधारणतः 1.5-1 तास वेळ देतो आणि मग मी इतर वेळेस मग प्रॅक्टिस. फक्त खंत एवढीच आहे की मी कुटुंबाला वेळ देऊ शकलो नाही, माझ्या मुलांना वेळ देऊ शकलो नाही, माझ्या मिसेसला देऊ शकला नाही, ती खंत माझी कायमच राहील. ऍक्च्युली तसं म्हटलं तर मी फार सामाजिक कार्य काही करत नाही आहे, म्हणजे मला खरंच तेच वाटतं की मला नकोसं वाटतं सत्कार आणि सर्व माझं मोठेपणा. फक्त मी केलंय ते सर्व प्रामाणिकपणे केलंय, कोणाला फसवलं नाही, जे काय करायचं ते प्रामाणिकपणे करायचं आणि पैशाकडे न बघता करायचं, हेच माझं तत्व होतं. तरी मला ज्यावेळेस संधी मिळते त्यावेळेस मी सामाजिक कार्य करतो. मी कच्छला जाऊन आलो होतो भूकंपाच्या वेळेस, जवळजवळ मी तिथं 10 दिवस होतो, यांच्याबरोबरच गेलो होतो मी, जनकभाई बरोबर गेलो होतो. नंतर मग एक आपल्याकडे टायफॉइडची साथ आली होती 1990 सुमारास, त्यावेळेस अक्षरशः आम्ही महिनाभर, म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल, आम्ही 18-19 तास काम करायचो, हार्डली आम्ही 4 तास झोपायचो. त्यात मी होतो, नंतर डॉक्टर वळसंकर होते, डॉक्टर जगदने आहेत. आम्ही अगदी महिनाभर अक्षरशः 4-5 तास झोपून काम केलं होतं. आहार चांगला ठेवायला पाहिजे, आहार चांगला ठेवायला पाहिजे, संपूर्ण लसीकरण करायला पाहिजे आणि मुख्य म्हणजे आहार आणि व्यायाम, ते 3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. डॉक्टर साहेब, एक मनुष्य म्हणलं त्याला छंद असतो, डॉक्टर की पेशा हा सांभाळत असताना आपल्याला काही इतर छंद आहेत का जे तुम्ही वेळात वेळ काढून ते जोपासतात? सर्वात आवडतो छंद म्हणजे खेळ. मला टेबल टेनिस, कॅरम, व्हॉलीबॉल, क्रिकेट हे मी शाळेत म्हणजे कॉलेज जीवनात मी रिप्रेझेंट केलं कॉलेजला टेबल टेनिस आणि क्रिकेटमध्ये. मी अजूनही टेबल टेनिस खेळायला जातो, तिथं टेबल टेनिस क्लब आहे जी, तिथं मी अजूनही जातो. आहेर सर आहेत तिथं,
या संपूर्ण या अनेक दशकांच्या या समाज सेवेमध्ये जे सामाजिक वसा आपण उचललेला आहे, यात एखादं काम असं राहिलं आहे का जे भविष्यकाळात तुम्हाला पूर्ण करायची इच्छा आहे, किंवा ती खंत आहे की हे काम आहे त्यावेळेस झालं नाही आता मी नक्की करेल? ऍक्च्युली मला नेहमी असं वाटायचं की आपण एखाद्या मेडिकल कॉलेजला अटॅच व्हावं, शिकवावं मुलांना, ही एक मोठी खंत राहिली माझ्याकडून. म्हणजे हे मला जमू शकलं नाही माझ्या कामाच्या व्यापामुळे, तीच माझी एक मोठी खंत आहे. नक्कीच डॉक्टर साहेब, आता या सर्वांमध्ये कामाची व्यस्तता, जबाबदारी, जो सामाजिक वसा आहे जिला सतीचं वान म्हणता येईल, हे समजत असताना कुटुंबाकडे आपलं दुर्लक्ष झालं का? जर झालं असेल तर आज आमच्या माध्यमातून त्यांची दिलगिरी व्यक्त करू शकता आपण. नक्कीच, मी मला सर्वात मोठी खंत हीच आहे की मी कुटुंबाकडे फारसं लक्ष देऊ शकलो नाही, त्याच्यामुळे मला ती फार मोठी खंत आहे माझ्यासाठी. मी माझ्या म्हणजे मिसेसलाही वेळ देऊ शकलो नाही, मुलांनाही फारसा वेळ देऊ शकलो नाही, पण मला फार अभिमान वाटतो की त्यांनी मला समजून घेतलं, त्यांनी कधी कोणती कुरकूर केली नाही आणि मला नेहमीच सहकार्य केलं कोणत्याही प्रकारची कुरकूर न करता. नक्की डॉक्टर साहेब, आज या आजची पिढी ही वेगवान होत चाललेली आहे, विज्ञान हा दिवसेंदिवस वाढत चाललेला असताना ज्याला म्हणता येईल की आपण खूप उन्हाळे पावसाळे पाहिले, आणि आत्ताच्या या पिढीला ज्याच्यामध्ये आज संस्कारांचा अभाव किंवा आणखीन काही खूप साऱ्या गोष्टी या बदलत चालल्या दिवसेंदिवस, आजच्या या पिढीला एक प्रेरणादायी आपण एक संदेश द्यावा आमच्या माध्यमातून. विशेषतः मी तरुण पिढीला संदेश हा देणार की तुम्ही कोणतंही क्षेत्र निवडा, पण त्या क्षेत्रात एकदम टॉपला जाण्याचा प्रयत्न करा, स्वतःशी प्रामाणिक राहा. स्वतःशी प्रामाणिक राहिलो ना आपण, तर आपण सर्वांशी प्रामाणिक राहू शकतो, आणि आपल्याला जे समाधान मिळतं ते अनमोल आहे. धन्यवाद डॉक्टर साहेब. एकंदरीत यस न्यूज मराठी वृत्तवाहिनीच्या गरुड झेप या कार्यक्रमात अनदेखी अनपहिलूंच्या माध्यमातून आपण डॉक्टर कुपाल चौथनी, प्रसिद्ध बालरोग तज्ञ, यांच्या आयुष्याच्या अनेक छटांवरती आता एक छोटासा शोध टाकण्याचा प्रयत्न केला. तरी पण डॉक्टरांनी देखील तेच आजच्या युवा पिढीला सांगितलेलं आहे की स्वप्न कधी छुटी नसावीत, कारण की ती पूर्ण करताना जेवढा त्रास सहन करावा लागतो, आणि तो त्रास सहन केल्यानंतर जर आपलं स्वप्न पूर्ण झालं, इच्छित गाठलं, तर नक्की जे समाधान असतं ते कोणत्याही किमतीचं नसतं किंवा त्याला किंमत लावता येत नाही, अनमोल असतं. या चॅनलच्या गरुड झेप या कार्यक्रमात आज आपण इथेच थांबूया, पुन्हा भेटूया आणखीन एका नवीन व्यक्तिमत्वासोबत. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद डॉक्टर साहेब.